नंदुरबार येथील शिवाजी नाट्य मंदिरातील खुर्च्या बदलण्याच्या नावाखाली दोन वेळा बिलं काढण्यात आली आहेत असा आरोप भाजपाचे डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या समवेत गटनेता चारुदत्त करवणकर, नगरसेविका सौ संगीता सोनवणे, आनंदा माडी आदी उपस्थित होते. नगरपालिकेने केलेल्या कामांमध्ये अफरातफर झाली असून त्याचे पुरावे आम्ही देत आहोत म्हणून आता आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मुख्य आयोजन आम्ही हे केलेलं आहे की मागच्या वेळेला माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी आम्हाला यांनी प्रत्याह्वान दिलं होतं की नंदुरबार नगरपालिकेमध्ये जर भ्रष्टाचार झाला असणार आणि एकाच कामाची जर दोनदा बिलं घेण्यात आलेले असतील तर नगराध्यक्ष आणि मी स्वतः राजीनामा हा पत्रकारांना स्वाधीन करेन. त्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदमध्ये आम्ही नंदुरबार नगरपालिकेचे छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर जे आहे त्याच्या संदर्भात त्याच्या खुर्च्या, पडदा, एअर कंडिशन, साऊंड सिस्टीम ही 2017 बदलण्यात आलेली होती. त्याचं रीतसर टेंडर निघालं, त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून झाली, त्याच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टरला बिलसुद्धा अदा करण्यात आलं आणि मागच्या वर्षी जे काम करण्यात आलं आणि तेच कामाची निविदा आता आजच्या या 20 ऑक्टोबर 2018 त्यांनी काढलेली होती. त्याची प्रशासकीय मान्यता घेण्याचा यांनी प्रयत्न केला आणि या अनुषंगाने नंदुरबार नगरपालिकेचे 1,75,00,000 रुपये एकाच कामावरती दोन बिलं दाखवून उघडण्याचा प्रयत्न माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या चमूने केलेले हे आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेले आहे. पुराव्यासहित सिद्ध करून दाखवलेले आहे आणि तो पुरावा आम्ही आज पत्रकार बांधवांसहित जनतेसमोर मांडलेला आहे. ज्यावेळेला एक आव्हान केलं जातं लोकशाहीमध्ये की पुरावा सिद्ध केल्यानंतर राजीनामा देतो, आमची इच्छा आहे, इच्छा असणार पाहिजे लोकांचं मत आहे की त्यांनी या नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन लोकशाही कशी पारदर्शी हे सिद्ध करावं.